पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला दिसतील घरोघरी आंबे. आज आपण करणार आहोत गोड आमरस आणि त्यासोबत खाण्यासाठी बनवणार आहोत टंब अशी फुगलेली पुरी. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी काही नवीन रेसिपी बनवली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊ. चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी 3 आंबे घेतलेले आहेत, ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तुम्ही पाहू शकता असे स्वच्छ आंबे धुवून घ्यायचे, पण तो देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता इथे आपले स्वच्छ आंबे धुवून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण चाकूने त्याला काप घालून घेऊया. त्यानंतर मी त्या आंब्याचे 3 काप करत आहे. आपण त्याच्यावरचा गर काढून घेऊया. समस्त असा गर काढून घ्यायचा. तुम्ही तो गर पळीच्या साह्याने काढू शकता. इथे मी आंब्याचा हा गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे. सर्व गर काढून घ्यायचा, तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी माझा सर्व गर काढून झालेला आहे, तुम्ही पहा. त्यानंतर मी त्यात अर्धी वाटी साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, आवडेल तेवढी साखर घालू शकता. त्यानंतर मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला आमरस झालेला आहे. त्यानंतर मी ते पुरी करण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्यानंतर मी थोडासा सोडा टाकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेऊया. ते आपण एकत्र करून घेऊया असं मिक्स सर्व तेल ही. त्यानंतर आपण ते मळून घेऊया. हे पहा आपले इथे मळून झालेला आहे गोळा. पातळ असा मीडियम ठेवायचा, ले घट्ट पण नाही मळायचा. इथे आपण काही वेळ झाकून ठेवूया. तुम्ही पाहू शकता इथे मी एका वाटीमध्ये आमरस काढून घेत आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा विलायचीची पूड घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आपण ते मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे सर्व मिक्स झालेलं आहे. इथे आपला आमरस तयार झालेला आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. इथे आपण पुरी लाटून घेऊया. मस्त अशी हलवारपणे पुरी लाटून घ्यायची, तुम्ही पाहू शकता. इथे आपली पुरी किती छान अशी गोल झालेली, किती छान अशी आपली पुरी लाटून झालेली आहे. तेलामध्ये आपण पुरी सोडून घेऊयात. त्यानंतर आपण थोडेसे तेल त्यावर टाकून घेऊया झाऱ्याने. तुम्ही पहा किती टंब अशी आपली पुरी फुगलेली आहे. आपण ती पलटून घेऊया. तुम्ही पहा किती छान अशी पुरी झालेली आहे. इथे आपण पुरी काढून घेऊयात. किती छान अशी टंब झालेली आहे. त्यानंतर आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे आपण आमरस एका वाटीमध्ये काढून घेऊया. आमरस हा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तुम्ही पण ही रेसिपी घरी करून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.